नागपुरातील दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 चेंडू आणि 6 विकेट्स राखत पराभव केलाय. कर्णधार रोहित शर्माच्या 20 चेंडूतील नाबाद 46 धावांच्या खेळीने विजय साकारत भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रोहित शर्माने 4 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी केली. पावसामुळे प्रत्येकी 8 षटकांचा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने 8 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 43 धावांची वेगवान खेळी केली. फिरकीपटू अक्षर पटेलने 2 फलंदाजांना तंबूत पाठवलं. जसप्रीत बुमराने 1 विकेट घेतली. मालिकेतला निर्णायक सामना रविवारी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.